व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। प्रहार दिव्यांग क्रांती शिर्डी शहराच्या वतीने नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी येथील साई सावली बाल परिवारातील चिमुकल्यांना शालेय साहित्य भेट देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी चिमुकल्यांच्या हस्ते नामदार बच्चू कडू यांचा केक कापून वाढदिवस संपन्न झाला असून प्रसंगी प्रहार दिव्यांग क्रांती तालुकाध्यक्ष नितीन भन्साळी, प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष अमोल बानाईत, दिव्यांग क्रांती संघटनेचे शिर्डी शहराध्यक्ष कैलास यादगुडे, सुनील आरणे, ताहिर सय्यद, संतोष वाघमारे, रमेश साळुंके आदींसह प्रहार संघटनेचे सदस्य उपस्थित होते। बच्चू भाऊ कडू साहेब यांनी आम्हाला चांगली शिकवण दिली आहे व जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे यांनी पण आम्हाला चांगले असे गोरगरिबांना मदत करा व असे वायपट खर्च न करता तुम्ही हे कार्य असे करत राहा। आणि आमचे तालुका अध्यक्ष नितीन भाऊ भन्साळी यांनी पण आम्हाला हात आदर्श शिकवून आम्ही त्याच्यामुळं भाऊंचा बड्डेच्या निमित्ताने व लहान मुलांसाठी आम्ही शालेय वस्तू वाटप केली आहे। अगदी खरं आहे, सुरुवातीपासून भाऊची शिकवण आम्हाला हीच आहे, जो आपण वेगवेगळ्या बॅनरच्या पद्धतीने जो खर्च करतो तो खर्च न करता असे आश्रमशाळा असो कोणाला गरज आहे ती मदत तिथं दिलेली कधी पण चांगली। प्रत्येकाला हेच सांगणं आहे, जो तुम्ही एक्स्ट्रा जो खर्च करताय तो न करता अशा आश्रमांना लहान मुलांना दिलेलं कधी बी योग्य आहे। आणि हीच भाऊंची शिकवण आम्ही तीच पुढं चालत आहो आणि पुढं बी असेच चालत राहू। भाऊचं कार्य हे अंध अपंग वृद्ध विधवा ज्या हे जे यांच्याकरता भरपूर त्यांनी भाऊ त्यांच्याकरता भरपूर करतात त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही तोच आदर्श पुढं चालू ठेवतो आहे। तोच आनंद आम्हाला आहे भाऊंच्या कार्यक्रमातून किंवा कामातून त्यांच्या। आज 5 जुलै आहे आणि नामदार बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस आहे। आज खरं बघितलं तर आमच्या संपूर्ण कार्यकर्त्यांना भाऊंना भेटण्याची खूप उत्सुकता आहे, कारण की त्यांचं कार्य जे समाजासाठी त्यांनी आत्तापर्यंत जे कार्य केलेलं आहे, जवळजवळ आम्ही आत्ताचा सर्वे रिपोर्ट काढला तर भाऊंनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये पूर्ण कालावधीमध्ये त्यांनी 18 लाख गरीब रुग्णांना रुग्णसेवा दिलेली आहे। अशाच प्रकारे अनेक गोरगरीब लोकांचे कामं, राशन कार्डाचे कामं असू, कुठलंही काम असू, संपूर्ण राज्यातील दिव्यांग बांधवांचे कुठलेही प्रश्न असू, सातत्याने त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी आज संपूर्ण दिव्यांग बांधवांचा, संपूर्ण तमाम दिव्यांग बांधवांचा आशीर्वाद बच्चूभाऊंच्या सदैव पाठीशी राहील। आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज ते नाही आहे आमच्याजवळ, आमची इच्छा होती आम्ही आज त्यांच्यापाशी असतो भेटायला, पण कदाचित काही कारण असतं त्यांचा वेळ मिळाला नाही म्हणून आम्ही आज या चिमुकल्या मुलांसोबत भाऊंचा वाढदिवस या ठिकाणी आज साजरा केलेला आहे। मी श्री बच्चू भाऊ यांचा आज वाढदिवस आहे, त्यानिमित्त आम्ही साई बालपरिवार इथं त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत, जेणेकरून त्या मुलांना आनंद मिळावं। तसंच बच्चू भाऊ हे दिव्यांगांना खूप मदत करतात, यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि तसेच दिव्यांगाला ज्या अडचणी येतात त्यासाठी नेहमी ते पाठीशी उभे राहतात, तसं मनपूर्ण अभिनंदन। आपले माननीय नामदार बच्चूभाऊ यांचा बर्थडे आहे, वाढदिवसानिमित्त आपण सगळे शिर्डी शहरातले कार्यकर्ते, अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी सर्वच हजर झालेले आहेत आणि साई सावली बाल परिवारामध्ये आज अतिशय छानपैकी आनंदात हा उत्साह साजरा केला जात आहे। आपण सर्वांनी सहकार्य केलं, मुलांची खरोखर जी आहे की आपण खूप श्रीमंत वाढदिवस साजरे करतो, खूप काही ठिकाणी जातो येतो, परंतु खरी गरज जिथे आहे की ज्या मुलांना जे ज्या घटकापासून वंचित आहे त्या वंचितांची गरज भागवली आणि शालेय शिक्षणासाठी जी साहित्य वाटप करून तुम्ही मदत केलीत त्याच्याबद्दल खूप काही आभारी आहे। त्यांची नवीन नियुक्ती झालेली शिर्डी शहर अध्यक्ष, त्याच्यावरती